अकोल्यामध्ये 3 दिवसापासून मोर्णा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोर्णा ही राष्ट्रीय चळवळ झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोर्णाने एक नाव कमवलं. देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय नदी चळवळ म्हणून गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या मोर्णा अभियानाची नोंद घेण्यात आली. आणि मोर्णाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं जी बोलकी चित्र असतात किंवा छायाचित्राच्या माध्यमातून मोर्णा जगभरात पोहोचली, चित्रीकरणाच्या माध्यमातून असेल किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल, यासाठी अनेक हातकामी आले. त्यापैकी एक म्हणजे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कॅमेरामन चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील यांनी अनेक छायाचित्र मोर्णाची टिपली आणि मोर्णाची खरी उतराई होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. आपण आज बोलत आहोत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत. चंद्रकांत पाटील यांच्या छायाचित्राचं प्रदर्शन इथं मोर्णा महोत्सवाच्या दरम्यान लागलेलं आहे. हे 20 विविध छायाचित्रं आहेत, तर त्या छायाचित्रामागची संकल्पना काय आहे आणि ती काय स्टोरी आहे त्याबद्दल आपण बोलतोय चंद्रकांत पाटील यांच्याशी. तर आपली जी ही छायाचित्रं इथे लागली आहे यामागची स्टोरी काय आहे सर, आणि ही 20 छायाचित्रं किंवा मोर्णाचं नेमकं तुमच्यावर काय ऋण आहे? नेमकं असं आहे की अकोलेकरांची जी मोर्णा माय आहे ही मोर्णामाय अतिशय घाण झाली होती. ही आपली ही नदी जी आहे ही आपली आई आहे. मग आमच्या जिल्ह्याचे जे पाला माननीय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे सर यांनी असा ठाम निर्णय घेतला की आता आम्हाला ही मोर्णा नदी स्वच्छ करायची आहे. आणि माननीय पंतप्रधान साहेबांचं स्वच्छता अभियान आपण राबवतच आहोत, त्या अंतर्गत ही प्रेरणा घेऊन त्यांनी आवाज दिला, त्यांनी साथ घातली आणि सर्व अकोलेकर 13 जानेवारी 2018 रोजी मोर्णेच्या काठावरती आलेत आणि मोर्णा नदी स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. ही स्वच्छता अभियान ही चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की मला ही सगळी छायाचित्र हे चित्रीकरण टिपता आलं आणि या माध्यमातून मला लोकजागृतीची संधी मिळाली. या संधीमुळे सगळ्या लोकांमध्ये जागृती आली आणि संपूर्ण अकोलेकर नदी स्वच्छतेसाठी एकत्र आले. आज छायाचित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांची विविध 20 छायाचित्रं इथं लावण्यात आलेली आहेत, जी 13 जानेवारी ते 15 एप्रिल दरम्यान जो मोर्णा स्वच्छता अभियान पार पडलं त्या मोर्णा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून कशा प्रकारची स्वच्छता झाली आणि यामध्ये एकत्रित आलेले हात, अकोलेकरांना घातलेली साथ, हे सर्व छायाचित्रं इथं लावण्यात आलेले आहेत. तुमच्या काही छायाचित्रांची दखल ही खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली, दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल यांनी घेतली आणि ट्विटरवर शेअर केली. तर ही जी 20 छायाचित्रं आहेत ती पहिल्यापासून जी सुरुवात झालेली आहे ती मोर्णा अगोदर कशी होती नंतर मोर्णा कशी झाली हे संपूर्ण छायाचित्राचं एक जे प्रदर्शन लागलेलं आहे आणि तुमच्या छायाचित्रांची जी दखल घेतली गेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकूणच एक अकोलेकर म्हणून या ऋणात आपण कसं सहभागी व्हा? नेमकं असं आहे की 25 डिसेंबर 2017 रोजी मी मोर्णेचं एक चित्र काढलं, ते क्रमांक 1 आहे. ही आमची मोर्णा नदी अशी होती. त्यानंतर 25 फेब्रुवारी 2018 मोर्णा कशी झाली, म्हणजे आफ्टर आणि बिफोर ह्या दोन्ही गोष्टी त्या चित्रांमधनं दिसत होत्या. आणि जेव्हा मला चित्र टिपताना हा परिणाम जाणवत होता तेव्हा मला आणखीन जास्त स्फूर्ती मिळाली. माझे सहकारी, माझे मित्र, या आम्ही सगळ्यांनी, या पूर्ण टीमनी ठरवलं की आता मोर्णा आपण स्वच्छतेचे चित्र टिपायचे आणि चित्रीकरण करायचं. जर जशी ती मोर्णा स्वच्छ होत होती तसं तिचं रुकडं जगासमोर आणायचा आम्ही निश्चय घेतला. आणि या चित्रांमधून तुम्हाला दिसतच असेल की मोर्णा स्वच्छता अभियान जसं पुढे पुढे जात होतं त्यानंतर ती मोर्णा आमच्यासाठी पूजनीय झाली. एवढंच नाही तर आम्ही तिथे दिवाळी पण साजरी केली आणि आम्हाला गोल्डन बुक ऑफ वर्ल्डमध्ये जे आमचा समावेश झाला मोर्णा नदीचा स्वच्छता अभियानाचा, ही आमच्या अकोलेकरांसाठी एक गौरवास्पद गोष्ट आहे आणि मला एक अकोलेकर म्हणून मला ही गोष्ट याचा मला खूप स्वाभिमान आहे. एकूणच अकोलेकर म्हणून आणि मोर्णा मायचं ऋण फेडण्याच्या दृष्टीने हा जो मोर्णा महोत्सव 3 दिवसाचा होऊ घातलेला आहे या महोत्सवात संपूर्ण अकोलेकर हे आपल्या घराचं कार्य म्हणून सहभागी होत आहे. खऱ्या अर्थानं या मोर्णा मायचं जे आपल्यावर असणारं ऋण आहे ते प्रत्येकाने जपून मनात ही जी उतराई आहे ती कधीच होता येणार नाही असाच संदेश या माध्यमातून दिला जात आहे. कॅमेरामन हबीब शेखसह मी विशाल बोरे, दूरदर्शन न्यूज अकोला.